ओके सो आपण कुठपर्यंत बघितले? मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये ट्रूथ टेबल वगैरे जे सांगितलं होतं मी, ते कंजंक्शन वगैरे कसं सॉल्व्ह करतात ते आठवतंय का मागचं? ऑनलाइन क्लिअर आहे का ती गोष्ट? का परत रिपीट करू? डबल इम्प्लॉईज कसं सॉल्व्ह करतात, सिंगल इम्प्लॉईज कसं सॉल्व्ह करतात वगैरे? क्लियर ऑनलाइन श्रुती, आहे सर. ठीक आहे. तो आज आपण ट्रूथ टेबल कडे जाऊ. ह्या ट्रूथ टेबल मध्ये काही शब्द असतात, आपल्याला आपल्याला तिथं ट्रूथ टेबल फाईंड करायचं असतं. झालंय ना ट्रूथ टेबल. हा झालंय, आपण घेतो परत थोडंसं, एक लेक्चर आपण देऊ त्याच्यावरती. ट्रूथ टेबल्स, ट्रूथ टेबल आपल्याला काय करायचं असतं, सॉल्व्ह करायचं असतं. त्यांनी काहीतरी विचारलं जसं की याला सॉल्व्ह करून दाखवा, मग काही पण असे सेंटेन्स असतात जसं की आता पी कंजंक्शन पी पी डिजंक्शन पी कंजंक्शन असायचं सपोज. आता आपल्याला याचा ट्रूथ टेबल काढायचा. मग ट्रूथ टेबल कसा काढायचा, तर आधी शोधायचं की याच्यामध्ये किती स्टेटमेंट्स आहेत. किती स्टेटमेंट्स आहेत या याच्यामध्ये? टू स्टेटमेंट्स आहेत, एक पी आणि एक क्यू. हे किती स्टेटमेंट्स आहेत? टू स्टेटमेंट्स. पण टू स्टेटमेंट्स असले की त्याच्यात त्या फोर पॉसिबिलिटी येतात. कुठल्या फोर पॉसिबिलिटी? इथं पी येणार, इथं क्यू येणार, इथं त्यांचं सेंटेन्स, आणि इथं फोर पॉसिबिलिटी येतात. त्या असा ट्रूथ टेबल तयार करायचा. इथं पी लिहून घ्यायचं, पी स्टेटमेंट, इथं क्यू स्टेटमेंट. पीचं काय येतं? ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, आणि क्यूचं काय येतं? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. दोन स्टेटमेंट म्हटलं की हे तर फिक्स आहे, याला काही प्रॉब्लेम नाही. आता याला एकेकाला सॉल्व करायचं. आता एकेकाला कसं सॉल्व करणार, तर पहिल्यांदा काय करायचं, हा ब्रॅकेट सॉल्व करायचा. बॉड बॉस सारखंच येते. मग हा ब्रॅकेट म्हणजे काय? ऍक्च्युली हा पी कंजंक्शन क्यू आहे, कळलं? पी कंजंक्शन क्यू ला आधी सॉल्व करून घ्या. पी कंजंक्शन क्यू म्हणजे काय? आता कंजंक्शनचे रूल काय होते? इफ बोथ आर ट्रू देन ट्रू, अदरवाइज फॉल्स. आता दोनही ट्रू कुठल्या केसमध्ये? पहिल्या केसमध्ये. या केसमध्ये तो ट्रू राहील, अदरवाइज सर्व केसेसमध्ये काय होईल? फॉल्स होईल. ठीक आहे. मग नंतर आता याचं तुम्हाला आन्सर मिळालं की नाही पूर्ण? याचं डिसजंक्शन घ्यायचंय कोणासोबत? पी सोबत. हे लिहून घ्यायचं इथं, पी डिसजंक्शन ऑफ ब्रॅकेट पी कंजंक्शन क्यू. आता बघा, कॉलम घेताना कसा घ्या? पी कॉलम, पी कॉलम म्हणजे हा कॉलम. ठीक आहे, हा कॉलम आणि हा कॉलम यांचं करायचंय डिसजंक्शन. डिसजंक्शनची काय केस होती? इफ एनीवन इज ट्रू देन ट्रू, अदरवाइज फॉल्स. म्हणजे जर दोनही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज ट्रू राहील. ठीक आहे. मग या ब्रेक या कॉलम मध्ये, आता हा कॉलम आणि हा कॉलम, हा यांच्यामध्ये ते लॉजिक लावायचे डिसजंक्शनचं. मग दोन्ही फॉल्स कुठल्या केसमध्ये येत आहेत? या केसमध्ये, तिसऱ्या पण केसमध्ये दोन्ही फॉल्स आहेत, कळलं? या दोन्ही फॉल्सच्या केसेसमध्ये फक्त डिसजंक्शन फॉल्स होतं, अदरवाइज ते म्हणजे एक जरी ट्रू आला किंवा दोन जरी ट्रू असेल तरी ते ट्रूच राहील. म्हणजे हे पण ट्रू राहील आणि हे पण ट्रू. आता तुम्हाला हे जे आन्सर मिळालं याला म्हणतात ट्रूथ टेबल. हा तुमचा आन्सर आहे, टी टी एफ एफ, कळलं? ऑनलाईन श्रुती, काही प्रॉब्लेम? ठीक. बाकीचे मयुरी, पुष्कर, पूर्वा, तुम्हाला आठवतंय का? येस सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. थोडी डिफिकल्ट लेवल वाढवतो आता, एकदमच सोपं सोपं घेऊ काही फायदा नाही. समजा असं घेऊ, नेगेशन ऑफ पी, नेगेशन ऑफ पी डिसजंक्शन, नेगेशन ऑफ क्यू, सिंगल इम्प्लाइज, पी डिसजंक्शन ऑफ क्यू. ठीक आहे, पुन्हा मला सांगा किती किती स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये? दोन स्टेटमेंट आहेत ना, पी आणि क्यू. पी आणि क्यू, मग टू स्टेटमेंट आहेत फक्त. टू स्टेटमेंट कोणते? ते एक पी आहे आणि एक क्यू आहे. मग टू स्टेटमेंट असले की ते चारच कंडिशन येतात. कुठल्या चार कंडिशन असतात त्या? ते पी मध्ये ट्रू 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 येतं आणि फॉल्स फॉल्स येतं, आणि क्यू मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स येतं. करेक्ट. बघा आता बघा, एक येणार, इथं पी येणार, इथं क्यू येणार, त्याचे केसेस आहे ट्रू ट्रू
फॉल्स फॉल्स ऐसे है ना, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, ठीक है। नेक्स्ट केस आता पुढे बघा, आता काय पाहिजे तुम्हाला, आता तुम्ही याला कसं सॉल्वणार, बॉड मॉस नुसार चला। बॉड मॉस मध्ये सर्वात स्मॉल किंवा सर्वात आधी कोण सॉल्व झालं पाहिजे, तर दोन्ही ब्रॅकेट दिले तुम्हाला, तुम्ही कुठल्याही ब्रॅकेटला आधी सॉल्व करून घ्या, याला केलं तरी चालेल, हा थोडा सोपा ब्रॅकेट आहे, ठीक आहे, याला काढून घ्या आधी। मग काय येईल तो पी डिजंक्शन क्यू, ठीक आहे। मग पी डिजंक्शन क्यूचा एक कॉलम तयार करा। आता डिजंक्शन म्हणजे काय, इफ एनी वन इज ट्रू देन ट्रू अदरवाइज फॉल्स, किंवा तुम्ही दुसऱ्या प्रकारे लक्षात ठेवू शकता, इफ बोथ आर फॉल्स देन फॉल्स अदरवाइज ट्रू, मग दोनही फॉल्स असल्यावरच ते फॉल्स येतात, अदरवाइज ते सर्व केसेस मध्ये काय राहील, ट्रू राहील, ठीक आहे। त्यानंतर हा ब्रॅकेट सॉल्व करा। आता हा ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी आधी तुम्हाला काय माहिती पाहिजे, नेगेशन ऑफ क्यू माहिती पाहिजे ना, तुम्हाला पी आणि क्यू माहिती आहे, तुम्हाला नेगेशन ऑफ क्यू नव्हतं माहिती, मग नेगेशन ऑफ क्यू चा कॉलम तयार करा, कळलं। एक एकाला काढत जायचं, तुम्ही याला आधी काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही कुठलं कुठेही काढा, फक्त वापरताना नीट कॉलम वापरा बस। मग नेगेशन ऑफ क्यू आधी काढून घेऊ, ठीक आहे, नेगेशन ऑफ क्यू आधी लागेल, मग डिजंक्शन घ्यावं लागेल। मग नेगेशन ऑफ क्यू म्हणजे काय, हा क्यू इथं, क्यू चं नेगेशन, नेगेशनचा अर्थ काय असतो, नेगेशनचा अर्थ काय अपोजिट असतो, अपोजिट अपोजिट करायचं, म्हणजे ट्रू चं काय होईल इथं, फॉल्स, इथं ट्रू चं काय होईल, फॉल्स, ट्रू ना होईल, हा ट्रू नव्हता तो फॉल्स होता, ट्रू होईल, इथं फॉल्स होईल आणि इथं ट्रू होईल, याचं फॉल्सचं इथं ट्रू झालं, ट्रूचं फॉल्स झालं, फॉल्सचं ट्रू झालं, ट्रूचं फॉल्स झालं। मग त्यानंतर आता काय करायचं, आता हा ब्रॅकेट मध्ये नेगेशन ऑफ क्यू सॉल्व झालंय, आता आपण हे पूर्ण ब्रॅकेट सॉल्व करणार आहे, पी डिजंक्शन ऑफ नेगेशन ऑफ क्यू, कळलं। मग काय करायचं, पी डिजंक्शन ऑफ नेगेशन ऑफ क्यू हा कॉलम टॅकल करायचा। आता हा कॉलम कसा टॅकल करेल, आता आपल्याला कुठले कुठले कॉलम घ्यावे लागतील याच्यासाठी, डिजंक्शन एक नेगेशन ऑफ क्यू चा कॉलम लागेल आणि एक पी चा कॉलम लागेल, कळलं। त्याच कॉलमकडे लक्ष ठेवा, बाकीचं काही टेन्शन घ्यायचं नाही। मग डिजंक्शनचा अर्थ काय असतो, या दोन्ही कॉलम मध्ये डिजंक्शन म्हणजे काय, एक जरी ट्रू असेल तरी ट्रू लिहायचं, अदरवाइज फॉल्स लिहायचं। मग इकडे पी च्या कॉलम मध्ये ट्रू झालाय पण इकडे फॉल्स आहे, मग तरी पण ते ट्रूच राहील, पी च्या कॉलम मध्ये ट्रू झालाय तरी ते ट्रूच राहील, दोन्ही ट्रू होते इथं, तर इथं फॉल्स आहे, इथं फॉल्स आहे त्याच्यामुळे तो फॉल्स जाईल, इथं फॉल्स आहे पण इथं ट्रू आलाय त्याच्यामुळे तो ट्रू होऊन जाईल। ऑनलाइन करताय का, हायलाइट येस सर, हायलाइट करून देतो मी, म्हणजे प्रॉब्लेम राहणार नाही या गोष्टींमध्ये, हे बघा यांच्यामध्ये चालली ती केस, ठीक आहे, यांची केस होती, ठीक आहे। नेक्स्ट केस, मग आता आपण काय करणार, याचं नेगेशन घ्यायचंय, तर बाय नेगेशन पण आहे ना, नेगेशन घ्यायचंय, मग नंतर सिंगल इम्प्लॉईज सर्वात जॉईन करणार कनेक्ट, मग पहिले त्याचं नेगेशन घ्या, मग त्याचं नेगेशन कसं घेणार तुम्ही, नेगेशन ऑफ पी डिजंक्शन ऑफ नेगेशन ऑफ क्यू, कळला। हा जो काय तुमचा कॉलम आलेला आहे, या कॉलमचा काय घ्यायचं तुम्हाला, नेगेशन घ्यायचं, मग काय येईल त्याचं नेगेशन, ट्रू ट्रूचं काय येईल, फॉल्स येईल, या ट्रूचं काय येईल, फॉल्स येईल, या फॉल्सचं काय येईल, ट्रू येईल, या ट्रूचं काय येईल, फॉल्स येईल, ठीक आहे। मग आता तुमच्याकडे सगळे बेसिक रॉ मटेरियल तुमच्याकडे क्लिअर आहे, आता म्हणजे तुमच्याकडे काय काय क्लिअर आहे बघा, तुमच्याकडे हा पूर्ण टर्म क्लिअर आहे, तुमच्याकडे हा पूर्ण कॉलम पण आहे, आणि या दोनही कॉलमचं तुम्हाला काय घ्यायचं, सिंगल इम्प्लॉईज काय घ्यायचंय, सिंगल कसं घेणार, सिंगल इम्प्लॉईज कलर आहे ना, नाही एक वन सेकंड एम बघा, नेगेशन ऑफ पी डिजंक्शन ऑफ नेगेशन ऑफ क्यू सिंगल इम्प्लॉईज, नेगेशन ऑफ म्हणजे पी डिजंक्शन ऑफ क्यू हा पूर्ण टर्म येईल आपण। आता ही पूर्ण टर्म कशी येईल, मग तुम्हाला कुठले कुठले कॉलम घ्यावे लागतील, हा कॉलम हा पहिल्याच आहे आणि हा थर्ड वाला हा इकडे आपण काढला होता, कळलं। या दोनही कॉलम मधलं लॉजिक येते, मग सिंगल इम्प्लॉईजची कंडिशन काय होती आठवते का, ट्रू फॉल्स हाँ पहिलं ट्रू आणि दुसरं जर फॉल्स असेल तरच फॉल्स लिहायचं, अदरवाइज ट्रू लिहायचं, मग ही कंडिशन शोधायची, मग या दोघांमध्ये ही कंडिशन भेटते कुठं, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स पहिलीच आहे ना, ना, अरे उल्टा उल्टा पाहता है, पहले लेफ्ट है,
अच्छा उलटा आहे का तेरे को? हां इकडे ट्रू पाहिजे आणि इकडे फॉल्स पाहिजे, कळलं का? कारण हे पहिला ट्रू म्हणजे हा ट्रू पाहिजे, हा ट्रू पाहिजे आणि हा फॉल्स पाहिजे. मग इकडे असं कोणीच नाही, इकडे ट्रू आणि इकडे ट्रू येतो, एकच ट्रू याच्यामध्ये, त्याच्याला पण ट्रू यायला लागलं, मग एकही फॉल्सची केस येणार नाही, कळलं? मग काय करायचं, इथं सगळ्याच्या सगळ्या कोणच्या केसेस येतील? ट्रूच्या केसेस येतील. हे ऑनलाईन शेवटचं कळलं का नाही, का फॉल्स नाही झालं ते कुठलंच? हो सर, ऑनलाईन श्रुती, मयुरी, पुष्कर, हो चला. तर मग हे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, जर का हे सर्वात शेवटीला जो कॉलम मिळतो तुम्हाला, हा लास्ट कॉलम, हा लास्ट कॉलम जर तुम्हाला असं ट्रू 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 मिळत असेल, सर्वच सर्व ट्रू मिळालं, सपोज ऑल जर ट्रू असतील, ठीक आहे, तर त्याला टॉटोलॉजी म्हणतात. काय म्हणतात? टॉटोलॉजी आन्सर असतं ते. जर तुम्हाला ऑल फॉल्स मिळाले, सर्वच सर्व इथं फॉल्स मिळाले, तर म्हणायचं कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शनची केस नाही, कंटिन्जन्सी असते ती. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ट्रू आणि फॉल्स हे मिक्स मिळत असतील, तर म्हणायचं कॉन्ट्रडिक्शन. उलट झालंय का काही? कन्फ्यूज झालं मला थोडं. हा थोडं थोडं उलट झालंय ते, वाटलंच मला ते कन्फ्युजन झालंय. सर्व फॉल्स आले तर कॉन्ट्रडिक्शन, आणि ट्रू आणि फॉल्स मिक्स आले तर कॉन्टिन्जन्सी. आता करेक्ट करेक्ट. म्हणजे आता हे तुम्हाला लास्टला विचारतात की आन्सर टॉटोलॉजी का कॉन्ट्रडिक्शन आहे का कॉन्टिन्जन्सी, मग ते कशावर डिसाइड करायचं? पहिले ट्रूथ टेबल सॉल्व्ह करून घ्यायचा. ट्रूथ टेबलच्या सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये जर सर्व ट्रू येतील तर टॉटोलॉजी म्हणायचं, सर्व जर फॉल्स येतील तर कॉन्ट्रडिक्शन म्हणायचं, आणि मिक्स जर येतील ट्रू आणि फॉल्स, म्हणजे कधी ट्रू आणि कधी फॉल्स आले, कॉन्टिन्जन्सी म्हणायचं. ऑनलाईन क्लिअर आहे का टॉपिक? मग असे ट्रूथ टेबल आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. आता हे थोडीशी लेवल आता वाढवत जातो मी, याच्यामध्ये इक्वालिटी पण दाखवायची असते समटाईम्स. म्हणजे आता कधी कधी असे प्रश्न पडतात, इक्वालिटी शो करा म्हणून, इक्विव्हॅलेंट ट्रूथ टेबल शो करा. इक्विव्हॅलेंट काढा म्हणजे काय करतात, आता समजा असा क्वेश्चन असतो, प्रूव्ह दॅट, प्रूव्ह दॅट करायचं असतं आपल्याला. नेगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लाइज क्यू इज इक्विवेलेंट टू पी डिज कंजंक्शन नेगेशन ऑफ क्यू. हे रूल आपण कालच बघितले है ना. आता याला तुम्हाला प्रूव करायचं समजा विथ द हेल्प ऑफ ट्रूथ टेबल. त्यांनी प्रूव करायचे ट्रूथ टेबल. मग किती स्टेटमेंट आहे? टू स्टेटमेंट आहे. मग ते टू स्टेटमेंट साठी तो ट्रूथ टेबल काढायचा, ठीक आहे. मग त्याच्यात ते पी आणि क्यू लिहायचे. ठीक आहे, इथं पी घ्यायचं, इथं क्यू घ्यायचं, इथं ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स आलं ते. आता एक 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 साईड घ्यायचं, आता लेफ्ट हँड साईडला पण सॉल्व्ह करून घ्यायचं, राईट हँड साईडला पण सॉल्व्ह करून घ्यायचं, दोघांना इक्वल दाखवायचं. मग हे विथ द हेल्प ऑफ ट्रूथ टेबल आपण प्रूव्ह करणार आहे. आता मी काय करेल, मी पहिले सिंगल इम्प्लाईज काढून घेईल, ठीक आहे. सिंगल इम्प्लाईज म्हणजे पी सिंगल इम्प्लाईज क्यू. काय आन्सर येईल याचं? पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. अशी कुठं केस येते? ही केस येते, ही या केसमध्येच तो फॉल्स राहील, अदरवाइज काय राहील तो ट्रू राहील. कळलं? ऑनलाईन काही डाऊट इथपर्यंत? मग आता काय करायचं, याचं नेगेशन करायचं, याचं नेगेशन करायचंय. नेगेशन घ्या, नेगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लाईज क्यू.
मग नेगेशन घेतलं तर काय मिळेल, त्याचं फक्त रिवर्सून जाईल ते. इथं काय येईल, फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. ठीक आहे, मग आता ही लेफ्ट साईड संपली, आता राईट साईडला पण सॉल्व करा. राईट साईडला कसं सॉल्व करणार आपण, नेगेशन ऑफ पी घेऊन टाका आधी. ठीक आहे, नेगेशन ऑफ क्यू पी नाही, मग नेगेशन ऑफ क्यू सॉल्व केल्यानंतर ते सॉल्व करते. मग नेगेशन ऑफ क्यू ला सॉल्व करा, काय येईल ते, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. मग त्यानंतर आता काय करा, पी कंजंक्शन ऑफ नेगेशन ऑफ क्यू घ्या, कळलं. कुठला कॉलम, हा एक कॉलम आहे आणि पी म्हणजे कुठला, हा कॉलम आहे, यांचं कंजंक्शन घ्यायचं. कंजंक्शन म्हणजे काय, मग दोघही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. मग दोनही ट्रू कुठं मिळतात का बघा, याच इथं एक ट्रू आहे आणि इथं पण एक ट्रू आहे, बाकी कुठल्याच केसमध्ये तसं होईना. कळलं, बाकी सगळ्या केसेस काय येतील, फॉल्स येतील, तेवढी फक्त एकच केस ट्रू येईल. कळलं, आता तुम्हाला काय प्रूव्ह करायचं होतं, दोन इक्विव्हॅलेंट साईड प्रूव्ह करायचे होते ना. मग ते इक्विव्हॅलेंट साईड कुठे आहे ते कोणत्या कॉलम मध्ये शोधायचं, कॉलम नाव द्यायचे, वन कॉलम टू कॉलम थ्री कॉलम फोर कॉलम फाईव्ह कॉलम आणि सिक्स कॉलम. मग कुठल्या कॉलम मध्ये येते, लेफ्ट साईड होती ह्या फोर्थ कॉलम मध्ये आणि ही सिक्स होती ह्या सिक्स कॉलम मध्ये. मग फोर्थ कॉलम आणि सिक्स कॉलम एक्झॅक्ट इक्वल आहे का, आहे ना, आपण हे प्रूव्ह करून दाखवलं. मी तर खाली द्यावं लागतं असं, फोर्थ कॉलम अँड सिक्स्थ कॉलम आर आयडेंटिकल, सो देअर फोर दिस इज इक्वल. सो मग हे लिहून टाका, सो देअर फोर पी सिंगल इम्प्लाईज क्यू चं नेगेशन हे पी डिजंक्शन ऑफ नेगेशन ऑफ क्यू एवढं असतं. कळलं का, हे प्रूव्ह कसं करायचं इक्विव्हॅलेंट इक्विव्हॅलेन्सीला. ऑनलाईन काही प्रॉब्लेम, तर हा एक प्रकार होता याच्यामध्ये. बाकी तर मग काही असं खूप काही अवघड नाही याच्यामध्ये, ट्रूथ टेबलमध्ये फक्त मोठमोठे कॉम्प्लिकेटेड जर आले तर मग थोडा प्रॉब्लेम होतो. बघून घेऊ एखादी मोठा कॉम्प्लिकेशन. कॉम्पिटिव्ह मध्ये काही एवढं एवढं मोठं नाही विचारलं जात, कॉम्पिटिव्ह ला स्मॉल स्मॉलच विचारतात ते. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे आणि चौथं जे लास्ट वाला ते बोथ जर सेम असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. बोथ सेम असतील तर ट्रू, लास्ट वाला डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशनची कंडिशन, दोघ सेम असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स घ्यायचं. खूप मोठे मोठे क्वेश्चन आहे इथं खूप मोठा, बघू याला सॉल्व्ह करून बघू. ठीक आहे ना, हा एक मोठा समय हा करून बघू. हा जर जमला तुम्हाला व्यवस्थित कळला तर मग याचा अर्थ हा पूर्ण टॉपिकच कळलेला आहे. नेगेशन ऑफ पी डिजंक्शन ऑफ क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन ऑफ आर ब्रॅकेट क्लोज कंजंक्शन नेगेशन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ आर इक्विव्हॅलेंट टू, आता प्रश्न विचारला. ठीक आहे, आता मला सांगा याच्यात पहिले स्टेटमेंट किती, तीन कुठकुठले, पी क्यू आणि आर पण आहे. मग तीन स्टेटमेंट आले की एट कंडिशन येतात, कळलं का. टू स्टेटमेंटला फोर कंडिशन, थ्री स्टेटमेंटला एट कंडिशन. आता त्या कंडिशन आपल्याला नीट लिहावं लागतात. तर बघा हे थोडं बारीक बारीक लिहावं लागेल, खूप मोठी केस आहे.
ठीक है, लास्ट देख रहा था। अरे ये बगल ये पी है, तो इतना क्यू है, तो इतना आर है, ठीक है। वो प्रत्येक का तो लिया उठा कर, एक पी लिया एक क्यू लिया, आठ कंडीशन आए का चेक कर पर खाली। 1 2 3 4 5 6 7 8 9, एट है ना। हाँ नाइन हाँ मैं खाली पन पाई जाए तुम्हें, पर वर्ती नाइन वाड़ों गया थे। ठीक है, इतना पी इतना क्यू इतना आर, थ्री स्टेटमेंट। आता याच्या कंडिशन्स कशा लक्षात ठेवायचं, जसं आपण ते कसं लक्षात ठेवलंय, 2 वेळेस ट्रू 2 वेळेस फॉल्स, एक वेळेस ट्रू 1 वेळेस फॉल्स, तसं याचं पण लक्षात ठेवायचं। 4 वेळेस ट्रू फॉल्स मग 4 वेळेस फॉल्स, मग ते हाफ ऑफ होत जातो। ते पॉसिबिलिटी तशी 4 4, मग त्यानंतर 2 टाइम्स ट्रू 2 टाइम्स फॉल्स, पुन्हा 2 टाइम्स ट्रू पुन्हा 2 टाइम्स फॉल्स, कळलं। मग ते 2 चं पुन्हा हाफ होईल, म्हणजे 1 1 टाइम 2 टी एफ टी एफ टी एफ। तुम्हाला पॅटर्न कळला असेल बघा, काय पॅटर्न कळलं तुम्हाला याच्यामध्ये, हा 4 टाइम्स 2 येतो, तर मग हा 2 टाइम्स 2 येतो, मग हा 1 टाइम्स 2 येतो। आता 4 वेळेस जरी आलं तरी तेच कंडिशन असते, मग 4 चं पुढचं काय येईल, मग 8। फोर स्टेटमेंट आले तर मग पहिले 8 टाइम्स ट्रू 8 टाइम्स फॉल्स, म्हणजे 16 कंडिशन, मग 4 टाइम्स ट्रू 4 टाइम्स फॉल्स, मग 2 टाइम्स ट्रू 2 टाइम्स फॉल्स, 1 टाइम ट्रू 1 टाइम। पॅटर्न कळला, 4 ची कंडिशन येणार नाही कधीच, 3 पर्यंत अटकून जाईल कंडिशन। ऑनलाईन क्लिअर आहे का इथपर्यंत? यस ओके, नेक्स्ट केस। आता चेक आहे, पहिले तर नेगेशन ऑफ पी आणि नेगेशन ऑफ क्यू काढून घ्या, कारण ते लागणार आहे तुम्हाला इथे। मग एक कॉलम बनवा सेपरेट, तो नेगेशन ऑफ पी चा बनवा, आणि एक कॉलम बनवा तो नेगेशन ऑफ क्यू चा बनवा। मग मी नेगेशन ऑफ पी आणि नेगेशन ऑफ क्यू काढून घेतो। नेगेशन ऑफ पी नेगेशन ऑफ क्यू, नेगेशन ऑफ पी काय येईल, फॉल्स 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 फॉल्स, ट्रू 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 ट्रू। क्यू चं काय येईल, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू। क्लिअर आहे? आता आता एक एक ब्रॅकेट घ्या हळूहळू। आता पहिले ना हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या आतमधला, एक लाईन शीर चला, आता एका मागे एका मागे एक मागे हा सॉल्व्ह करून घ्या। याचं काय आन्सर, नेगेशन ऑफ पी डिजंक्शन ऑफ क्यू। ठीक आहे, मग नेगेशन ऑफ पी डिजंक्शन ऑफ क्यू म्हणजे काय, नेगेशन ऑफ पी चा कॉलम शोधा आणि डिजंक्शन ऑफ क्यू चा कॉलम शोधा आणि सॉल्व्ह करून टाका। डिजंक्शन म्हणजे काय, दोघांपैकी एक जरी टू असेल तरी ट्रू, मग नेगेशन ऑफ पी चा कॉलम हाय आणि क्यू चा कॉलम हाय, मग दोघांपैकी एक ट्रू इथं आहे, याच्यात याच्यात एक ट्रू इथं आहे, याच्यात फॉल्स आणि इथं फॉल्स आहे, त्याच्यामुळे हे फॉल्स होईल, इथं फॉल्स आणि इथं पण फॉल्स आलंय, पुन्हा फॉल्स होईल, ट्रू आणि इथं ट्रू आलंय त्याच्यामुळे ट्रू होईल, एक ट्रू इथं आलंय त्याच्यामुळे ट्रू होऊन जाईल, पुन्हा फॉल्स आणि इथं ट्रू आलंय त्याच्यामुळे ट्रू होऊन जाईल, इथं फॉल्स आहे आणि इथं ट्रू आलंय त्याच्यामुळे ट्रू होऊन जाईल। ठीक आहे, मग आता नंतर याच्यावर काय करायचंय, नेगेशन नेगेशन घ्यायचं ना बाहेर, करेक्ट। मग नेगेशन काय येईल, त्याचा ऑपोजिट, त्याचा ऑपोजिट फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स 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 फॉल्स। ठीक आहे, आता ही पहिला किस्सा संपला, आता हा हा सॉल्व्ह करून घ्या आधी, मग नंतर आपण डिजंक्शन पण घेऊन टाकू त्यांचं, कळलं। मग हे पी कंजंक्शन आर येईल त्या आधी, मग पी कंजंक्शन आर म्हणजे काय, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू अदरवाईज फॉल्स, मग दोन्ही ट्रू कोणत्या केस मध्ये येतात, पहिली आणि ही केस ट्रू आहे, ही आणि ही केस ट्रू आहे, अदरवाईज कुठल्याच केस मध्ये तसं होत नाही। पी आणि आर आहे का, अच्छा मग पी पी आणि आर, मग ही पण केस येते आणि अजून कुठली काही केस नाही आहे, कळलं। ज्या केसेसमध्ये ट्रू आहे ते हे लिहून टाका इथं, आणि बाकी सगळ्या केसेसमध्ये फॉल्स लिहून टाका, कळलं का? ऑनलाईन मोठा समय कळतोय का? येसो।
चला पुढे चला, आता काय करायचंय, हा ब्रॅकेट आणि हा हे टोटल आणि हे टोटल यांचं काय घ्यायचं डिजंक्शन, बरोबर ना? मग लिहून टाका ते वरती सगळं लिहावं लागतं तसं नीट, म्हणजे नेगेशन ऑफ, नेगेशन ऑफ पी डिजंक्शन ऑफ क्यू च डिजंक्शन घ्यायचे आपल्याला पी कंजंक्शन ऑफ आर सोबत. ठीक आहे, म्हणजे कॉलम कुठे दिसतोय तुम्हाला, हे कॉलम येते तो भाई. ठीक आहे, नेक्स्ट केस. आता डिसजंक्शन म्हणजे काय, दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तरी ट्रू, म्हणजे याच्यात हा फॉल्स हा ट्रू, त्याच्यामुळे ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू 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 फॉल्स ट्रू, एक जरी ट्रू तरी ट्रू, डिसजंक्शन आहे. फॉल्स 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 फॉल्स, सगळे सगळे फॉल्स आले, एवढे फॉल्स आहेत. आता हे तुमचं पहिली पूर्ण टर्म इथं क्लिअर झाली. ठीक आहे, हा टर्मचा आता काही प्रॉब्लेम नाही. आता फक्त काय काढायचं, एवढं काढायचं आणि त्याचं कंजंक्शन घ्यायचं, कळलं? नेगेशन ऑफ क्यू तो आपल्याकडे ऑलरेडी आहे, त्याचं कंजंक्शन काढून घ्या, म्हणजे नेगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर. ठीक आहे, आता नेगेशन ऑफ क्यू कुठे आहे, हा तुमचा नेगेशन ऑफ क्यूचा कॉलम आहे, आणि आर कुठे आहे, हा इथं बाजूला, यांचं आपल्याला घ्यायचं आहे कनेक्शन, यांचं करून घ्या. चला लागा का मला, काय कंजंक्शन म्हटलं म्हणजे काय, दोनही ट्रू पाहिजे तर ते ट्रू, अदरवाइज फॉल्स. मग ट्रू शोधा त्याच्यामध्ये, तुम्हाला कोणामध्ये, नेगेशनच्या कॉलम मध्ये ना आरच्या कॉलम मध्ये, इथं ट्रू आहे इथं फॉल्स आहे चालणार नाही, इथं फॉल्स आहे इथं फॉल्स आहे चालणार नाही, इथं ट्रू आहे आणि इथं ट्रू आहे, इथं ट्रू इथं फॉल्स इथं फॉल्स इथं ट्रू इथं फॉल्स फॉल्स इथं इथं ट्रू आहे, इथं ट्रू आहे आणि इथं ट्रू आहे, कळलं? मग दोन ठिकाणी आपल्याला ट्रू ट्रू चे कॉलम सापडले, कुठले दोन, मग इथं ते ट्रू येईल आणि इथं ते ट्रू येईल आणि बाकी सर्व केसेस मध्ये काय होईल, ते फॉल्स फॉल्स होईल, कळलं? बारीक लक्ष ठेवायचं, चुका नाही करायच्या. नंतर मग आता या हा कॉलम आणि हे टोटल, हे मागची टर्म, या दोघांचं आपल्याला काय पाहिजे, कंजंक्शन, बरोबर ना? मग ते लिहून टाका सगळं आधी, नेगेशन ऑफ पी, नेगेशन ऑफ पी डिजंक्शन ऑफ क्यू, डिजंक्शन ऑफ पी कंजंक्शन ऑफ आर, या पूर्ण ब्रॅकेटचं डिजंक्शन, नाही नाही कंजंक्शन, कंजंक्शन घ्यायचंय नेगेशन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ आर सोबत, कळलं? मग हे कॉलम कुठे दिसतंय तुम्हाला, एक हा कॉलम आहे आणि एक हा कॉलम आहे, कळलं? आता दोघांचं कंजंक्शन घ्यायचं म्हणजे काय शोधायचं, मग दोघं ट्रू शोधायचे, दोघं ट्रू इथं ट्रू आहे का नाही, इथं नाही इथं इथं आहेत दोघं ट्रू, दोघं ट्रू कुठंच नाही आता, त्यामुळे आन्सर काय येईल, फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स 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 फॉल्स, समजलं? ऑनलाईन क्लिअर आहे का हा क्वेश्चन? येस. हा अशा प्रकारची लेवल हायेस्ट होऊ शकते, याच्या पलीकडे लेवल जात नाही आता. हे ट्रूथ टेबल्स आपल्याला लॉजिक काढण्यासाठी, की सर्वात शेवटी हे पूर्ण सर्किट आहे, म्हणजे एक प्रकारचं काय लॉजिक आहे, कधी नेगेशन कधी पॉझिटिव्ह कधी डिजंक्शन कधी कंजंक्शन कधी ऑर्स वापरलं कधी नेगेटिव्ह, सर्किट जे असतं आपलं लॉजिकल सर्किट जे तुम्ही मदरबोर्ड वगैरे म्हणतात, ते ऍक्च्युअली स्विचेसचं बनलेलं असतं, सेमीकंडक्टर म्हणजे स्विचेस असतात, ते स्विचेस तुम्ही असे जोडलेले असतात ऑर किंवा अँडच्या कंडिशन्स मध्ये, म्हणजे हे पण चालेल ते पण चालेल, किंवा कधी ते दोघांचे दोघं चालतील, किंवा कधी दोघांचे दोघं चालणार नाही, मग जर ट्रू कधी यस होत असेल तर त्याच्या ऑपोजिट यायचं, म्हणजे नो चालेल, मग अशा सगळ्यांचं एक कनेक्शन असतं. आणि हे जे तुम्ही वरती लिहिलंय ना, हे त्या मदर बोर्डचा फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला असतो त्याच्यानुसार ते आउटपुट मिळते. हा हे आउटपुट काढलं ना तुम्ही, हे आउटपुट काढले, सर्किटचं आउटपुट आहे ते सर्व शेवटीला, यालाच बायनरी लँग्वेज मध्ये, आता हे कॉम्प्युटरला जर शिकवायचं असेल, कॉम्प्युटरचं जर सर्किट असेल, तर हे ट्रूच्या ऐवजी वन लिहितात आणि एफ च्या ऐवजी झिरो लिहितात, वन झिरो वन झिरो वन झिरो वन झिरो येतात, त्याला बायनरी लँग्वेज म्हणतात. कॉम्प्युटरला कळत नाही तुम्ही काय म्हणताय, त्याला फक्त एवढंच कळतं हे सर्किट समजतं, हे सर्किटने आपण त्याला समजवून देतो की मला काय म्हणायचं, यस नो यस नो यस नो यस नो च्या भाषेमध्ये, कळलं का? हा मग कोडिंग वाल्यांच्या जास्त व्हॅल्यू असते कॉम्प्युटरमध्ये, बाकी सर्वांची व्हॅल्यू थोडी कमी असते.
सर्वात जास्त हायेस्ट व्हॅल्यू कोडिंग वाल्यांना काय असते, कारण ते हा कोड तयार कॉम्प्युटरला समजवण्याचं काम करतात. ते वापरणं कॉम्प्युटर सोपं आहे, त्याला समजवून सांगणं अवघड, कळलं का? म्हणून सर्वात हायेस्ट व्हॅल्यू किंवा सर्वात हायेस्ट सॅलरी कोडर्सला मिळते. असं आहे. आता स्टीव जॉब्स वगैरे हे सगळे कोडर आहेत. मायक्रोसॉफ्ट आपला हा जो आहे मायक्रोसॉफ्टचा ओनर, तो पण कोडिंग कोडिंग डिकोडिंग मध्ये मास्टर आहेत. त्यांची किंमत जरा सर्वात जास्त. टॉपिक क्लिअर आहे. हा रफ करतो. आता याच्यामध्ये काही राहिलं नाही, या ट्रूथ टेबल मध्ये सांगण्यासारखं भरपूर केलं टाकले. तर डबल एम्प्लॉईजची कंडिशन राहिली, त्याचा एखाद सम घेऊन टाकतो आणि विषय संपून टाकतो. ठीक आहे, ठीक आहे. हे बघा, हा ट्रूथ टेबल सॉल्व्ह करून घेऊन संपून टाकतो. याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन येते. नेगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लॉईज क्यू, पी कंजंक्शन नेगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, अशाप्रकारे टेबल बनवा. टी क्यू ना लिहू ना सर, डायरेक्ट करून ते करणार नाही ना तुम्हाला. ते कसं आहे, तुमचं झालेलं आहे वाटतं तुम्हाला, म्हणून तुम्हाला सोपं वाटतं ते. नवीन नवीन तुम्हाला पण अवघड वाटायचं ना. मग आता बाकी ज्यांचं फाउंडेशन झालंय त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण एक दोन मुलं आहेत ना त्याच्यात बिना फाउंडेशनचे. पी आणि क्यू हे ट्रू ट्रू फॉल्स फॉल ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे, मग आता पुढे बघा. सिंगल इम्प्लॉईज काढून घ्या. सिंगल इम्प्लॉईज कसं काढतात, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. कळलं? मग नेगेशन घ्या. नेगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लॉईज क्यू, फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. मग याला याला सॉल्व करा. नेगेशन ऑफ क्यू काढा. नेगेशन ऑफ क्यू काढून घ्या, तो येईल फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. मग त्यानंतर याचं काढा कंजंक्शन, पी कंजंक्शन नेगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, पी कुठे आहे, हा इकडे पी, आणि नेगेशन ऑफ क्यू हा इकडे. दोघांचं कंजंक्शन म्हणजे दोघे ट्रू आहे का ते शोधायचं, नीट शोधायचं. दोघं ट्रू आहे का ते शोधायचं, शोधायचं दोघं ट्रू. ठीक आहे, अदरवाईज कुठल्याच केसमध्ये ते ट्रू आहे ना, जर दोन्ही ट्रू होणार नाही तर अदरवाईज ते फॉल्सच आहे. मग इथं फक्त ट्रू होईल, बाकी सगळ्या केसेसमध्ये फॉल्स होऊन जाईल. ठीक आहे, आणि नंतर यांचं काय घ्यायचंय, डबल इम्प्लॉईज. डबल इम्प्लॉईज कसं घेतात, नेगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लॉईज क्यू चं डबल इम्प्लिकेशन घ्यायचंय कोणासोबत, पी कंजंक्शन नेगेशन ऑफ क्यू सोबत. म्हणजे आता कुठले कुठले कॉलम आपले महत्वाचे आहेत ते हायलाईट करून घेतो मी. एक हा कॉलम इम्पॉर्टंट आहे आणि एक हा कॉलम इम्पॉर्टंट आहे. कळलं? डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय, दोनही ट्रू असतील किंवा दोनही फॉल्स असतील तर ट्रू घ्यायचं. म्हणजे दोन ट्रू चालतील किंवा दोन फॉल्स चालतील, दोन्ही केसेसमध्ये ट्रू येईल ते. मग इथं तसं होतंय का, दोन्ही फॉल्स येतं इथं ट्रू येईल, इथं दोन्ही ट्रू येतं इथं ट्रू येईल, दोन्ही फॉल्स येतं इथं ट्रू येईल, दोन्ही फॉल्स येतं इथं ट्रू येईल. म्हणजे याचा आन्सर टॉटोलॉजी. कळलं? सर्व आन्सर ट्रू आहे. ऑनलाइन काही प्रॉब्लेम आता ट्रूथ टेबल मध्ये? ठीक आहे, घरी एक्स्ट्रा सम देईल मी, काही सॉल्व्ह करा. हा टॉपिक इथं स्किप करू, उद्या सर्किट घेऊ. ठीक आहे, थांबूया आपण.